राजेंद्र क्लॉथ, गेल्या 55 वर्षांची परंपरा, लग्न बसण्यासाठीचे भव्य दालन, शालू पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या, नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सुटिंग शर्टिंग, नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर शेरवानीच्या अनेक व्हरायटीज, नऊवार साड्यांचे अनेक प्रकार, देण्याघेण्यांच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग, ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअरसाठी अद्ययावत शोरूम राजेंद्र फॅशन, शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर मेन रोड संगमनेर. साहेब आम्ही ऐका 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 दोन मिनिट, गाडी मार्केटमध्ये टमाट्यावर राहिली, मी मार्केटमध्ये होतो, इथं घरी कोणी नव्हतं, संगमनेरची आपली समलापूरची मुस्लिम वस्ती पाहून या लोकांनी अचानक हल्ला केला आमच्यावर, हा आमच्या महिलांवर हल्ला केला, आमच्या लहान मुलांवर हल्ला केला, मुलं क्रिकेट खेळत होते त्यांना बी मारलं, एक एक वर्ष दोन दोन वर्षाचं मारलं, आमच्या आजोबांना मारलं, चुलत्यांना मारलं, असं थोडी राहतं साहेब, आम्ही काय अन्याय केला, भांडणं एकीकडे होतात आणि आमच्याकडे एकीकडे पिटू पिटू देऊ राहिले, आमचे काय चुकी, आमच्या अख्ख्या वस्तीत आमच्या संगणापूरमध्ये विचारून पहा आम्ही कोणाच्या संग भांडणं केलेले आहे का आतापर्यंत, आमच्या कोणाशी वाद नाही आहे आतापर्यंत, हे जर हे असं जर चालत असेल तर साहेब आम्हाला अन्याय सहन न होणार, आम्ही मुस्लिम हे हे आमची चुकी का, आम्ही मुसलमान आहे म्हणून आमची चुकी का, हा याचं उत्तर द्या आम्हाला, आम्हाला याचं उत्तर अर्जंट पाहिजे, आम्हाला न्याय करणार आहे, हे सगळ्यांनी लक्षात घ्या, आमच्या गाड्यांनी छेड काढली, आमचे दागिने चोरले, आमच्या महिलांना विचारून पहा, गाड्याचे नुकसान गेल्या 7 दिवसापासून आमच्या मुस्लिम समाजाला सांगितलं या ठिकाणी मोर्चा येणार आहे, सगळे शांतीत सगळ्यांना आम्ही घरात बसण्यासाठी सांगितलं, सर्वांनी आमचं ऐकलं, समाजातील प्रतिष्ठित लोकांनी धर्मगुरूंनी आवाहन केलं मुस्लिम समाजाला का घराच्या बाहेर येऊ नका, यांना मोर्चा आहे, वातावरण खराब होण्याची शक्यता आहे, सगळे लोक घरात बसलेले असताना सुद्धा घरात घुसून यांनी असा अत्याचार केलेला, या ठिकाणी मारहाण केली, या अतिशय निंदनीय असं कार्य, आम्हाला या ठिकाणी DYSP साहेब ओला साहेब यांच्यावर पूर्ण विश्वास आहे, आमचे मथुरे साहेब भगवान मथुरे साहेब यांच्यावर विश्वास आहे की नक्कीच ते कारवाई करतील, ही आम्ही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. हे फक्त गुलाबजामून नाहीत, आनंदाचा खजिना आहेत, हे पेढे घरात प्रत्येकाचे फेवरेट आहेत, ही बर्फी, ही सोनपापडी, ही तर नात्यांचा गोडवा आहे, आता तुम्हीच सांगा यांना मिठाई म्हणू की आनंद. राजहंसच्या शुद्ध मिठाई म्हणजे आपल्या सण उत्सवांचा खरा गोडवा.